menit lagi. Start. मी किशोर प्रभाकर शिरसागर नांदर लोकसेने 161 रुग्णवाहिका चालक या 8 महिन्यामध्ये मी कोविड रुग्णाची भरपूर सेवा म्हणजे दररोज 5 ते 6 पेशंट जसं रेफर असायचे घरून हॉस्पिटल किंवा कोविड सेंटर मधून ते पेशंट असायचे या 6 महिन्यामध्ये खूप म्हणजे रुग्णांची सेवा आम्ही दिली तसे 6 वर्षापासून आमच्या 161 रुग्णवाहिकेची आपत्कालीन म्हणजे घरून पेशंट डिलिव्हरी आरटी वगैरे तसे पॉइजन वगैरे हे सेवा आम्ही पहिले दिली पण या वर्षी असं झालं की कोविडचे पेशंट असल्यामुळे दररोज आम्ही 5 ते 6 पेशंट रेफर असायचे त्यामुळे आम्ही रुग्णांची सेवा भरपूर दिली कारण की रुग्ण या कोविडच्या रुग्णाला कोणी हात लावू शकत नव्हतं कारण की फक्त आम्हीच म्हणजे जसं 161 रुग्णवाही चालक असो समजा काय असो जसं त्यामुळे आम्ही जसं ते सेवा देत होतो कधी कधी असं व्हायचं की पेशंट आम्ही जेवणाच्या ताटावर बसलेलं असायचं त्यामुळे कधी कधी जेवणाच्या ताटामुळे बसलेलं असो त्यावेळी एखादा पेशंट सिरियस असल्याचं तर आम्ही ताबडतोब दक्षता घ्यायची कारण की आमच्या मनामध्ये असं होतं की रुग्णसेवा ही तिची सेवा कारण की आम्ही सेवा दिली की सेवा दिली त्याच्या असं वाटलं की खूप समाधान झालं सर कारण की पेशंटची दक्षता पेशंट म्हणजे वाचले ब्रश पेशंटचे असे भरपूर वाचले त्याच्यामुळे असं वाटतं की आम्ही भरपूर या कोविड कोरोना काळामध्ये भरपूर म्हणजे असे असं समाधान वाटलं आम्ही जसं ही सेवा दिल्याबद्दल अशीच आम्ही आताही सेवा दिली यानंतर बी आम्ही अशी सेवा देण्यात देऊ ही मी अर्पण. नमस्कार, मी डॉक्टर राजकुमार तायडे, बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक 168 रुग्णवाहिका सेवा, बुलढाणा जिल्हा. मार्चपासून कोविड रुग्णसंख्या ही वाढली, कोविड सुरू झाला, पूर्ण जगामध्ये कोविड पसरला आहे, तेव्हापासून 168 रुग्णवाहिका सेवा ही कोविड रुग्णांना नियमित स्वरूपामध्ये रुग्णसेवा ही देत आहे. यामध्ये रुग्णांना घरून दवाखान्यात सोडणे, त्यांना भरती करून देणे, परत त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी सोडणे या सर्व सेवा देत आहे. त्याचप्रमाणे गंभीर रुग्णांनासुद्धा जे आय सी यूचे पेशंट जे आहेत त्यांना आय सी यूमध्ये त्यांनासुद्धा आपण नियमित सुविधाही देत आलो आहोत. हां, याच्यामध्ये भरपूर रुग्ण जे आहेत जे अतिदक्षता विभागाचे रुग्ण असतात त्यांना अकोल्याला रेफर करण्यात येतं. अशा रुग्णांनासुद्धा आपण ही 168 रुग्णवाहिका ही पुरवित असतो. रुग्णसंख्या अतिशय वाढलेली असतानासुद्धा अशा गंभीर परिस्थितीमध्ये 168 कर्मचाऱ्यांनी, डॉक्टरांनी आणि ड्रायव्हर, त्यांना आपण पायलट म्हणतो, या सर्वांनी आपल्या जीवाचे रान करून रुग्णांना आपल्या परीने सर्वतोपरी रुग्णसेवा देण्याचे काम हे अविरत चालू ठेवले आहे. आणि याच्यानंतरसुद्धा जेव्हा जेव्हा पेशंट राहतील तेव्हा रुग्णसेवा ही देणे रुग्णांना 168 सेवा जी आहे ही देण्याची सर्वतोपरी प्रयत्न हा केला जाईल.